नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला आज 20 वर्ष स्थापन होऊन झाले, पण म्हणावा तसा सांगलीचा विकास आजपर्यंत हा कागदावरच राहिलेला आणि हा कागदावरचा विकास म्हणजे आज आयुक्तांनी आज खरोखर दाखवूनच दिलेला आहे। आज त्यांनी एक नवीन महापालिकेच्या इमारतीची घोषणा केलेली आहे। घोषणा केलेल्याचं कारण की तिथं कागद ठेवायला जागा अपुरी पडत आल्या। आता ही जागा अपुरी पडल्या म्हणून नवीन इमारत कागद ठेवायसाठी, कारण सांगली शहरातील मनपा हद्दीतील सगळी कामं ही कागदावरच होत्यात, त्यामुळे तिने नवीन इमारतीचा आज निर्णय घेतलेला आहे आणि तो लवकरच काम चालू पण होणार आहे। पण त्यांना ही रस्त्यावरचं पाणी असेल, रस्त्यावरले खड्डे असतील, ड्रेनेजचा प्रश्न असेल, दैनंदिन सुविधा असतील, यापासून नागरिक किती वंचित आहेत हे आज आयुक्तांना दिसत नाही। मला वाटतं दलित महासंघानं अनेक वेळा आयुक्त साहेबांच्या, जिल्हाधिकाऱ्याच्या आणि प्रशासनाच्या निदर्शनास अनेक वेळा आणून दिलेलं आहे की हे रस्त्यावर साचलेलं ड्रेनेजचं पाणी असो, रस्त्याचं पाणी असो, गेलेल्या परतीच्या पावसानं सांगली शहरात रस्त्याचं बरेचच नुकसान झालेलं आहे आणि मनपा प्रशासनाचं जे बांधकाम विभाग आहे हा डोळेझाकपणा आणि झोपेचं सोंग घेणारा आहे। त्या रस्त्याकडे त्यांनी पूर्णपणे तात्पुरती डागडुजी केलेली आहे पण पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। आयुक्त साहेबांना आज मला हे दाखवून द्यायचं होतं की सांगलीच्या नागरिकांसाठी तुम्ही रस्त्यावरलं पाणी काढू शकत नाही किंवा रस्त्यावरले खड्डे मुजवू शकत नाही, पण तुम्ही आज नवीन एक प्रस्ताव पाठवून सांगली शहरासाठी एक नावाडी विभाग म्हणून व नावाडी कर्मचारी या नागरिकांचा हाल होणार नाही याच्यासाठी चालू करावा। आज म्हणून आम्ही या आयुक्त साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। आज नावाडी निदर्शनं करून येत्या काळात जर आयुक्त साहेबांनी जर सदरची दखल घेतली नाही तर याच्याही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडणार असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो। बोला। नमस्कार, मी नीतू चव्हाण। गेल्या वेळेला मी व्हिडिओ टाकला होता की रस्त्याचे खड्डे वगैरे व्यवस्थित नाही आहे, रस्ते व्यवस्थित नाही आहेत आणि मी वॉर्निंग दिली होती, सगळीकडे सांगितलं होतं की नेमकं काय आहे। जनतेला एवढा त्रास होतो, जनता वाट काढून आपले आपले निघून जातात पण अधिकाऱ्यांना वगैरे ह्याची काहीच म्हणजे काहीच फरक पडत नाही। यासाठी आम्ही आंदोलन केलेला होता। आज रस्त्यावरती तुम्ही बघू शकताय कंटिन्यू पाणी आहे, कंटिन्यू पाऊस सुरू आहे, तर ह्याचा लवकरात लवकर निकाल लागावा एवढंच युवा फाउंडेशन तर्फे आमची विनंती आहे। आज काय केलं तुम्ही? आज आम्ही रस्त्यावरती पाणी इतकं साचलंय त्यामुळं बोटीनं जायचं आणि बोटीनं सगळं काम करायचं ह्याचं आंदोलन केलेलं आहे।